हॅलो एवरीवन, लास्ट लेक्चरमध्ये आपण कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स रिगार्डिंग काही महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस केले होते. त्याच्यामध्ये आपण कंडक्टिव्हिटी म्हणजे काय किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटीला स्पेसिफिक कंडक्टन्स असंही म्हटलं जातं, तर स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे काय हेही डिस्कस केलं होतं. तर के किंवा त्याला ज्याला कॅप्पा किंवा कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं, दॅट इज द कंडक्टन्स ऑफ 1 ml इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट इन टू द सोल्युशन. एखाद्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारे 1 ml इलेक्ट्रोलाइटचा जो काही कंडक्टन्स असेल त्यालाच म्हटलं जातं स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी किंवा कॅप्पा. ओके, 1 ml जर आपल्याला कंडक्टिव्हिटी कळाली तर इतर जे काही सोल्युशन असतं त्याचाही कंडक्टन्स आपण काय करू शकतो, इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. राईट, जर आपल्याला व्हॉल्यूम दिला गेला, एखादं 500 ml सोल्युशन आहे कन्सिडर करा, तर त्यातल्या 1 ml इलेक्ट्रोलाइटची जर कंडक्टिव्हिटी माहिती असेल तर आपण त्या पूर्ण 500 ml सोल्युशनची कंडक्टिव्हिटी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. राईट, त्यानंतर आपण बघितली मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी इज गिवन सिम्बॉल लॅम्डा एम, दिस इज कॅपिटल लॅम्डा एम, अँड दॅट इज इक्वल्स टू काय असतं, 1000 इंटू कॅप्पा, दिस कॅप्पा बाय सी. 1000 बाय सी हा व्हॉल्यूम असतो, आठवतं आहे का बघा, 1000 बाय सी हा व्हॉल्यूम असतो, आणि त्या व्हॉल्यूमला के न मल्टिप्लाय केलं की आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी मिळते. मग हा तो व्हॉल्यूम आहे सोल्युशनचा, तो व्हॉल्यूम असणार आहे ज्या व्हॉल्यूममध्ये 1 mol इलेक्ट्रोलाइट डिझॉल्ड आहे. लक्षात ठेवायचं आहे बाळांनो, ज्या वेळेला आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतो त्यावेळेला गोष्ट स्पेसिफाय होणार की त्या व्हॉल्यूममध्ये 1 mol इलेक्ट्रोलाइट डिझॉल्ड असला पाहिजे. ठीक आहे, सो डेफिनेशन मी काय लिहिलेली आहे बघा, कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 mol ऑफ इलेक्ट्रोलाइट इज नथिंग बट मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, नाव मोलार कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत आपण काय डिस्कस केलं होतं, मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ डायल्युशन. आपण जसं जसं डायल्युशन करत जाऊ तसं तसं मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲज वेल ॲज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. राईट, आणि त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी किंवा त्यालाच मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन असंही म्हटलं जातं. ठीक आहे, सेकंड नाव काय आहे, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तर ह्या तिन्ही गोष्टींचा अर्थ सेम आहे. तर ह्याच्याविषयी आपण काय डिस्कस केलं होतं की ज्या वेळेला मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते, ज्या वेळेला आपण डायल्युशन करत जातो त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जातं, बरोबर आहे. जसं जसं आपण डायल्युशन करत जाणार, जसं जसं आपण वॉटर ॲड करत जाणार एखाद्या सोल्युशनमध्ये, तसं तसं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होत जातं, डिक्रीज होत जातं. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तरी मोलार कंडक्टिव्हिटी जी आहे ती हळूहळू इन्क्रीज होत जाणार, आणि हळूहळू इन्क्रीज होत जात आपल्याला एक फायनल व्हॉल्यूम, ज्या वेळेला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला मिळते त्या व्हॅल्यूला म्हटलं जातं मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. तर कन्सिडर करा हा ग्राफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी आहे, म्हणजे कन्सिडर करूयात आपण इथं आहे मोलार कंडक्टिव्हिटीची सुरुवातीची व्हॅल्यू, हळूहळू कॉन्सन्ट्रेशन ह्या साईडला काय होत जातं, इन्क्रीज होत जातं, इकडे डिक्रीज होत जातं, ही मोलार कंडक्टिव्हिटीची हा जो ॲक्सिस आहे तो आहे कन्सिडर करू. जसं जसं आपण डायल्युशन करत जाणार तसा पहिला पॉईंट इथे मिळणार, सेकंड पॉईंट इथे मिळणार, थर्ड पॉईंट इथे, असं मोलार कंडक्टिव्हिटी वाढत चाललेली आहे दिसतंय. आणि ही जी मोलार कंडक्टिव्हिटीची एक फायनाईट व्हॅल्यू आपल्याला मिळाली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी, पण वीक इलेक्ट्रोलाइटसाठी मोलार कंडक्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती हळूहळू अशा पद्धतीनं इन्क्रीज होत जाते, पण आपल्याला एक फिक्स व्हॅल्यू मिळत नाही असं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. हा जो ग्राफ मी दाखवलेला आहे स्ट्रॉंगच्या बरोबर खालचा ग्राफ, दॅट इज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. तर आपल्याला जर मोलार कंडक्टिव्हिटीची इन्फायनाईट डायल्युशनला म्हणजे मॅक्सिमम डायल्युशन केल्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू मोलार कंडक्टिव्हिटीची काय मिळते हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तर मी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की आपल्याला एका लॉची गरज पडते, एका लॉची मदत घ्यावी लागते, अँड दॅट इज कॉल्ड कोलरॅश लॉ. ठीक आहे, तर कोलरॅश वॉज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट. तर कोलरॅश लॉवर बऱ्याचदा 2 to 3 मार्क्सला न्युमेरिकल्स विचारले जातात, काही वेळेला कोलरॅश लॉ एक्सप्लेन करा, त्याचे ॲप्लिकेशन्स एक्सप्लेन करा असा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, सो कोलरॅश लॉ बेसिकली काय हे आपण डिस्कस करणार आहोत. स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा,
ऐट इन्फाइनाइट डायल्यूशन, ठीक है, इन्फाइनाइट डायल्यूशनला ईच आयन माइग्रेट्स इंडिपेंडेंटली ऑफ इट्स को आयन एंड मेक इट्स ओन कॉन्ट्रीब्यूशन टू द टोटल मोलार कंडक्टिविटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इररिस्पेक्टिव ऑफ द नेचर ऑफ अदर आयन विथ विच इट इज असोसिएटेड. ठीक है, दिसताना जरी हे आपल्याला एवढं लेंदी आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असलं तरी ह्याचा अर्थ खूप सोपा आहे. लक्ष द्या, इथं मी काय केलेलं आहे, के सी एलची मोलार कंडक्टिविटी इन्फायनाईट डायल्युशनला काय केलेली आहे, कन्सिडर केलेली आहे. म्हणून इथं कॅपिटल लॅम्बडाच्या वर नॉट लावले आणि खाली सबस्क्रिप्टला काय लिहिलं आहे, के सी एल लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ काय आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर के सी एल. दिस व्हॅल्यू वी विल हॅव ड्यू टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ के प्लस आयन अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सी एल मायनस आयन. अर्थ काय बघा, की के सी एलची जी इन्फायनाईट डायल्युशनला मोलार कंडक्टिव्हिटी असते ती के प्लसची मोलार कंडक्टिव्हिटी आणि सी एल मायनस आयनची मोलार कंडक्टिव्हिटीची सम असं मिळून आपल्याला मिळत असते. ठीक आहे, याचा अर्थ काय की के प्लस आयनची स्वतःची काहीतरी मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू असणार, या सी एल मायनस आयनची मोलार कंडक्टिव्हिटीची स्वतःची काहीतरी व्हॅल्यू असणार, त्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला के सी एलची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे जी ग्राफवरून आपल्याला व्हॅल्यू मिळते के सी एलची किंवा एन ए सी एलची, ती व्हॅल्यू म्हणजे कशी असते, के प्लस आणि सी एल मायनस आयन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीची सम असते. इथं मी कॅपिटल लॅम्बडा दाखवला आहे आणि इथं मी स्मॉल लॅम्बडा दाखवलेला आहे. तर लक्षात ठेवायचं बाळांनो, एखाद्या टोटल इलेक्ट्रोलाईटविषयी जेव्हा आपण डिस्कस करणार त्यावेळेला आपण कॅपिटल लॅम्बडा यूज करणार आहोत, आणि ज्यावेळेला आपण आयन्सविषयी आयन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीविषयी डिस्कस करणार त्यावेळेला आपण स्मॉल लॅम्बडा यूज करणार आहोत, आणि त्याच्यावर आपण नॉट लावणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल बघा, कन्सिडर करा एन ए सी एल. एन ए सी एलची जी इन्फायनाईट डायल्युशनला मोलार कंडक्टिव्हिटी असणार आहे ती कोणामुळे असणार आहे, एन ए प्लस आयन्स आणि सी एल मायनस आयन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीची सम होऊन मिळणार आहे. तर बाळांनो, या लॉचा अर्थ काय आहे, बघा ह्या दोघांमध्ये आपल्याला कॉमन काय दिसतंय, सी एल मायनस आयन कॉमन दिसतं की नाही, तर सी एल मायनस आयन्सचं जे काही कॉन्ट्रीब्युशन के प्लस सोबत असणार आहे तेवढंच कॉन्ट्रीब्युशन सी एल मायनस आयन एन ए प्लस सोबत देणार. तर याचा अर्थ काय आहे, बघा कन्सिडर करा के सी एलमध्ये सी एल मायनस आयन्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे 100 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स, तर एन ए प्लस आयन बरोबर सुद्धा सी एल मायनस आयनचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार, 100 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. म्हणजे सी एल मायनस आयनला काही फरक पडत नाही की त्याच्या शेजारी कोण आहे, पण तो आपला एक फिक्स्ड शेअर मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये देणार आहे इलेक्ट्रोलाईटच्या. मग त्याच्या शेजारी कोणीही असलं तरी त्या सी एल मायनसला काही फरक पडत नाही. सो असं सांगितलेलं आहे, ॲट इन्फायनाईट डायल्युशन ईच आयन माइग्रेट्स इंडिपेंडंटली ऑफ इट्स को आयन अँड मेक इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाईट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन विथ विच इज इट इज असोसिएटेड. म्हणजे सी एल मायनस आयन्स या व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोलाईटमध्ये प्रेझेंट असता तरीसुद्धा तिथं त्यानं किती कॉन्ट्रीब्युशन दिलं असतं, 100 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. आय होप यू आर गेटिंग दिस लॉ. ठीक आहे, आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया. इथं बघा, लॅम्बडा नॉट CH3COOH, ठीक आहे, ह्याचा अर्थ काय, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर ॲसिडिक ॲसिड कोणामुळे मिळणार आहे, तर ॲसिटेट आयन आणि एच प्लस आयनचं कॉन्ट्रीब्युशन मिळून आपल्याला ही व्हॅल्यू मिळत असते. तसंच एच सी एल जो आहे हा इलेक्ट्रोलाईट, त्याची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार, तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एच प्लस आयन आणि मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सी एल मायनस आयन मिळून आपल्याला एच सी एलची इन्फायनाईट डायल्युशनला मोलार कंडक्टिव्हिटी मिळणार आहे. ठीक आहे, तर आता बाळांनो लक्ष द्या, इथं जर मला कन्सिडर करूयात आपण की एच प्लस आयनची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू 50 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स आहे. प्रत्येक वेळेला मी युनिटला लिहिती आहे कारण तुमच्या लक्षात राहावं की मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स असतं. ओके, यू हॅव टू बाय हार्ट दिस. तर मला जरा सांगा की एच सी एलमध्ये एच प्लसचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, इथं 50 आहे तर यात इथंसुद्धा 50 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स आपल्याला एच प्लसचं कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळणार. याचा अर्थ काय, एच प्लसला फरक पडत नाही आहे की त्याच्या शेजारी कोण आहे, एका ठिकाणी तो ॲसिटेट आयनसोबत आहे, दुसऱ्या ठिकाणी तो सी एल मायनस आयनसोबत आहे.
फरक आहे दोन्ही आयन्समध्ये, तरीही एच प्लसनं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन फिक्स ठेवलेलं आहे. येते लक्षात, तर याच फिनॉमिननचा वापर करून आपण एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सो आय रिपीट द लॉ अगेन. At infinite dilution, each ion migrates independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity of the electrolyte, irrespective of the nature of other ion with which it is associated. ठीक है, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी इथे लिहिलेली आहे बघा, लॅमडा नॉट हा कॅपिटल लॅमडा आहे, स्मॉल लॅमडा नॉट हा स्मॉल लॅमडा आहे. म्हणजे इथं लॅमडा नॉट जो दाखवलेला आहे तो स्मॉल लॅमडा आहे. हा आपण इलेक्ट्रोलाइटसाठी सिम्बॉल यूज करणार आहोत, हा आपण आयन्सना रिप्रेझेंट करणार आहोत. ओके, तर आता बाळांनो आणखीन एका प्रकारे आपण एक एक्झाम्पलचा विचार करून आपण डिस्कस करूयात की कशा पद्धतीनं आपण वीक इलेक्ट्रोलाइटसाठी हा लॉ अप्लाय करू शकतो. ओके, सो कन्सिडर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे सी एच थ्री सी ओ ओ एचसाठी. ठीक आहे, लॅमडा नॉट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सी एच थ्री सी ओ ओ एचसाठी. म्हणजे हा आहे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ ॲसिडिक ॲसिड. तर ही कोणत्या आयनमुळे मिळणार आपल्याला, तर ही जी आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिडिक ॲसिड विल बी ड्यू टू सी एच थ्री सी ओ ओ मायनस आयन अँड ड्यू टू एच प्लस आयन. ठीक आहे, तर मी काय करणार बघा, की ह्या दोन आयन्सची आपल्याला कंडक्टिव्हिटी मिळाली की हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, राईट. आपण कन्सिडर करूयात, माझ्याकडे आहे सी एच थ्री सी ओ ओ एन ए. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे कन्सिडर करूयात, मला ॲसिटेट आयनची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू माहिती आहे, मला एन एची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू माहिती आहे. ही आहे 10 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स कन्सिडर करू. आणि ही सोडियमची व्हॅल्यू आहे कन्सिडर करू 20 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ओके, नाव आय एम गोइंग टू टेक वन मोर इलेक्ट्रोलाइट, कन्सिडर करू आपण एच सी एल. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू कशी मिळते आपल्याला, तर एच प्लस आयनची कंडक्टिव्हिटी आणि सी एल मायनसच्या आयनची कंडक्टिव्हिटी मिळून ती व्हॅल्यू बनणार, राईट. मग आता ही व्हॅल्यू आहे कन्सिडर करा 30 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. कन्सिडरेशन करायचं आहे, ह्या व्हॅल्यू मी रँडमली घेते आहे, ह्या काय अशा फिक्स व्हॅल्यू असत नाहीत, व्हॅल्यू खूप डिफरंट असतात, तुम्हाला समजावं म्हणून मी या व्हॅल्यूज घेते आहे. सी एल मायनस आयनची आहे कन्सिडर करू 25 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. तर मला जरा बाळांनो सांगा, या डेटामधून आपल्याला ॲसिटेट आयनची कंडक्टिव्हिटी मिळाली, एच प्लस आयनची कंडक्टिव्हिटी मिळाली. ठीक आहे, इथं आहे 10 आणि एच प्लस आयनची कंडक्टिव्हिटी आहे 30. म्हणजे मला ॲसिटिक ॲसिडची मोलार कंडक्टिव्हिटी किती मिळू शकते, 40 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. पण एक लक्षात ठेवायचं की कधीही आपल्याला आयन्सची मोलार कंडक्टिव्हिटी सेपरेटली दिली जात नाही. तर मला ह्या दोघांची ॲडिशन पाहिजे आहे, पण हे दोघं नको आहेत, राईट. म्हणजे मला या दोघांची ॲडिशन करायची आहे, पण हे दोघं नको आहेत, तर मी काय करणार, ॲसिटेट आयनच्या कंडक्टिव्हिटीमध्ये ही कंडक्टिव्हिटी एच सी एलची कंडक्टिव्हिटी, सोडियम ॲसिटेटमध्ये एच सी एलची कंडक्टिव्हिटी ॲड करणार आणि त्यातून एन ए सी एलची कंडक्टिव्हिटी मी काय करणार, सबस्ट्रॅक्ट करणार, राईट. आपल्याला सेम आन्सर मिळणार आहे. बघा, जर मला ॲसिटिक ॲसिडची कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल, तर मी काय करणार, माझ्याकडे ॲसिटेट आयनची कंडक्टिव्हिटी आहे, किती आहे, 30 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. 30 ही व्हॅल्यू दिलेली आहे, हे दिलं जात नाही, 30 अशी व्हॅल्यू दिली जाते. ठीक आहे, आणि इथं व्हॅल्यू आहे 55 एच सी एलची, किती आहे, 55 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. तर बाळांनो मी काय करणार, ॲसिटेट सोडियम ॲसिटेटची मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये मी एच सी एलची मोलार कंडक्टिव्हिटी ॲड करणार, म्हणजे मला ह्या दोघांची ॲडिशन मिळाली, पण मला हावाला पार्ट नको आहे, म्हणून मी एन ए सी एल, हे दोघांचं मिळून काय बनतं, एन ए सी एल. तर यातून एन ए सी एलची मोलार कंडक्टिव्हिटी मी काय करणार, सबस्ट्रॅक्ट करणार आहे. तर व्हॅल्यू मला सेम मिळणार आहे बघा, 40. कसं काय येतं आहे बघा, जर माझ्याकडे आहे 30 सोडियम ॲसिटेटसाठी, एच सी एलसाठी आहे माझ्याकडे 55 ही व्हॅल्यू, मायनस मी करणार 20 प्लस 25, म्हणजे एन ए सी एलची मोलार कंडक्टिव्हिटी किती असणार, 20 प्लस 25, दॅट इज 45. आन्सर काय येते बघूयात आपण, 85 मायनस 45, आन्सर एक्झॅक्ट आलेला आहे 40 ओहम इनवर्स
सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स दिसतंय, म्हणजे मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचा वापर करून वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी इझिली कॅल्क्युलेट करू शकले. आणि इथं मी कोणत्या गोष्टीचा विचार केला की आयन कोणासोबतही प्रेझेंट असू दे त्याचा एक फिक्स्ड शेअर एका इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये प्रेझेंट असतो. आणि मला जर हे दिलं, मला जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या मोलार कंडक्टिव्हिटी दिल्या तर त्यावरनं मी वीकसाठी मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकते. पण त्यामध्ये फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की वीक इलेक्ट्रोलाइट जो काही दिलेला असेल त्यातले जे दोन आयन्स असतील ते दोन आयन्स असणारे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधायचे, त्यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीज ॲड करायच्या, आणि त्यातून नको असलेल्या आयन्सना आपण एकत्र करून त्या सबस्टन्सची मोलार कंडक्टिव्हिटी सबस्ट्रॅक्ट करायची आहे. यू विल गेट युअर डिझायर्ड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. क्विकली वी आर गोइंग टू डिस्कस वन मोर एक्झाम्पल. ओके, सी द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ॲसिटेट. ठीक आहे, पोटॅशियम ॲसिटेट असतं CH3COOK. सोडियम ॲसिटेट कसं CH3COONA असतं तसं पोटॅशियम ॲसिटेट कसं असतं CH3COOK. ओके, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ॲसिटेट HBr आणि KBr रिस्पेक्टिवली दिलेल्या आहेत. व्हॅल्यूज तुम्हाला दिसत असतील, स्क्रीनशॉट करून घ्या हवं तर एक्झाम्पलचा, आणि मग तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इन्फायनाईट डायल्युशनला पोटॅशियम ॲसिटेट HBr आणि KBrच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड. आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे ॲसिटिक ॲसिडसाठी. ओके, सो बाळांनो बघा, ॲसिटिक मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ पोटॅशियम ॲसिटेट ही मोलार कंडक्टिव्हिटी ड्यू टू ॲसिटेट आयन आणि H+ आयन असणार. HBrची H+ आणि Br- असणार, KBr K+ आणि Br- असणार. हो की नाही? मला ॲसिटिक ॲसिडची कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ॲसिटिक ॲसिडमध्ये दोन प्रकारचे आयन्स असतात, CH3COO- आणि H+. म्हणजे मला ह्या दोघांची ॲडिशन पाहिजे, मला हा एक्स्ट्रावाला पार्ट नको आहे. तर मी काय करणार बघा, मी काय करणार तर जी काही मोलार कंडक्टिव्हिटी आहे ॲसिटेट आयन्स म्हणजे CH3COOKची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये मी HBrची व्हॅल्यू ॲड करणार. आणि KBr काय करणार, इथं मी चुकून K+ लिहिलं आहे, सॉरी H+ लिहिलं होतं, इथं K+ हवं आहे. तर CH3COO- + K+ राईट. मला ह्या दोघांची मोलार कंडक्टिव्हिटी नको आहे, मला या दोघांची ॲडिशन करून ॲसिटिक ॲसिडची काढायची आहे. तर मी या दोन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीजना ॲड करणार आणि KBrची त्यातून सबस्ट्रॅक्ट करणार आहे. बघा, म्हणजे मला हे आयन आणि या आयनची ॲडिशन मिळणार. मी ॲसिटिक ॲसिड प्लस K+ प्लस H+ प्लस Br- असं केलं आणि त्यातनं K+ आणि Br- केलं की काय मिळतं बघा, ॲसिटिक ॲसिटेट आयन आणि H+ आयनचं कॉम्बिनेशन मिळतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे की आपल्याला ॲसिटिक पोटॅशियम ॲसिटेट HBr ह्यांच्या कंडक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, यातमध्ये हे ॲड करायचं आणि त्यातून KBr सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे जो कोणता पण सबस्टन्स आपल्याला सांगितला असेल ज्याची मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल त्यामधले जे आयन्स प्रेझेंट असतात ते कोणत्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्समध्ये आहेत ते बघायचं, त्यांना आपण ॲड करायचं आणि त्यातून नको असलेल्या आयन्सची कंडक्टिव्हिटी काय करायची, सबस्ट्रॅक्ट करायची. म्हणजे मी KBrसाठी मला कंडक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे त्यातून आपोआप K+ आणि Br- कंडक्टिव्हिटी सबस्ट्रॅक्ट होणार. आणि असं करून आपल्याला आन्सर काय मिळणार, मी व्हॅल्यूज ऑलरेडी इथं पुटअप केलेले आहेत. वी गेट द आन्सर 390.7 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. आय होप यू गेट दिस कॉन्सेप्ट. कोलरॅश लॉ इथं संपलेला आहे. इथं महत्त्वाचे सगळे पॉईंट्स रिगार्डिंग इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण संपवलेले आहेत. पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये काही MCQs आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक छोटासा पॉईंट जो आपला गॅल्वानिक आणि गॅल्वानिक सेलविषयी किंवा वोल्टाईक सेलविषयी राहिलेला आहे की काही टाईपचे सेल्स आपण डिस्कस करणार आहोत, तर ते काही अपकमिंग व्हिडिओज असतील तेही तुम्ही बघा, कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि व्हिडिओज जर आवडत असतील किंवा काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आपण लिहू शकता. पण मला असं वाटतं की हे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत हे तुम्ही परत परत बघितले किंवा पुन्हा जेव्हा कधी आपल्या लक्षात नाही असं वाटलं आणि पुन्हा जेव्हा व्हिडिओज तुम्ही बघाल, आय होप दीज व्हिडिओज विल हेल्प यू इन फ्युचर. थँक्यू व्हेरी मच.